मनोज जरांगेंची मराठा समाजाला गरज, त्यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी, बबनराव तायवाडे यांची प्रतिक्रिया. तर सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणार नसल्याचं सरकारनं कोर्टात सांगितल्यानं आम्ही अश्वस्त, तायवाडेंचं वक्तव्य. सिंधुदुर्गातील सावंतवाडी शहरामध्ये जंगली रानगवे फिरत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. नारायण राणेंनी मराठा समाजाविषयी केलेल्या वक्तव्याचा परभणीतल्या मराठा बांधवांकडून निषेध, घोषणाबाजी करत राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन. बीडच्या गेवराई तालुक्यातल्या खळेगावात आरक्षणासाठी मराठा बांधव आक्रमक, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह नारायण राणे, छगन भुजबळ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन. संभाजीनगरच्या आळंद इथे मराठा बांधवांनी संभाजीनगर जळगाव महामार्ग रोखला, मराठा आरक्षणाची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्याची मागणी. धुळ्यामध्ये सकल मराठा समाजाचं जोडे मारो आंदोलन, नारायण राणेंनी जरांगेंबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध. जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नाशिकच्या येवला तालुक्यातल्या सुरे गावामध्ये मराठा समाजाचा रास्ता रोको. बेनामी मालमत्ता प्रकरणामध्ये छगन भुजबळ आणि कुटुंबियांना मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा, आयकर खात्यानं दाखल केली होती तक्रार, 2 महिन्यांपूर्वी हायकोर्टानं या प्रकरणातली तक्रार रद्द केल्यानं तपास बंद करण्यावर सत्र न्यायालयाकडून शिक्कामोर्तब. रविकांत तुपकर यांचा जामीन रद्द करण्यासाठीच्या मागणीवर उद्या निर्णय येणार, कोर्टाच्या निर्णयाअगोदर तुपकरांचा निर्धार मिळावा, तुपकरांना पुन्हा जामीन मिळणार की तुरुंगात जावं लागणार याकडे लक्ष. जळगावमध्ये सभेसाठी जात असताना धुळ्यातल्या पारोळा चौफुलीवर आदित्य ठाकरेंचं भव्य स्वागत, आदित्य ठाकरेंनी गाडीतून उतरत शिवसैनिकांचं स्वागत स्वीकारलं. स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊस दरासाठी पुन्हा आक्रमक, मागच्या हंगामात गाळप झालेल्या ऊसाला 100 रुपये अतिरिक्त दर द्यायला कोल्हापूर जिल्ह्यातील 16 साखर कारखानदारांचा नकार, दिलेला शब्द न पाळल्यास मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा. वाढदिवसानिमित्त जयंत पाटील यांचे जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री असे बॅनर्स झळकले, पुण्यातील केके मार्केट चौकात शरद पवार गटाचे कार्यकर्ते विकास चव्हाण यांनी लावले बॅनर्स. राज्य सरकारकडून शालेय पोषण आहारामध्ये बेदाण्याचा समावेश, सरकारच्या निर्णयाचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून जल्लोषात स्वागत, साखर पेढे वाटून आनंदोत्सव. पूर्णा आणि परभणी शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी सिद्धेश्वर धरणातून पाणी सोडलं जाणार, 1 दशलक्ष घनमीटर इतकं पाणी पूर्णा नदीपात्रात सोडलं जाणार, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. नाशिकच्या हरणबारी धरणामधून सटाण्याच्या मोसम नदीपात्रामध्ये दुसरं अवर्तन, ऐन टंचाईच्या काळात पाणी सोडल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली, रब्बी पिकांनाही संजीवनी, शेतकऱ्यांकडून समाधान. वर्ध्याच्या ग्रामीण भागात एसटीच्या भंगार बसेस, समुद्रपूर तालुक्यातील तावी हिंगणघाट बसच्या मध्यभागात वरच्या बाजूला मोठं छिद्र. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.